ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि आता पुण्याहून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर पुढच्या आठवड्यात पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी जरूर पहा, कारण पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर पुढील आठवड्यामध्ये 2 तासांचा ब्लॉक असणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर 28 डिसेंबरला दुपारी 12 ते 2 दरम्यान ब्लॉक असणार आहे. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर फलक बनवण्याचं काम होणार आहे. मुंबईला जाणारी रस्त्यावरील 2 मार्गिका बंद करून एकाच मार्गावरून वाहनं जाऊ दिली जाणार आहेत. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयानं चपराक दिली आहे. बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती द्यायला कामगार न्यायालयानं नकार दिलेला आहे. एसटी महामंडळानं संपकरी कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या बडतर्फीच्या कारवाई विरोधात काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक कामगार न्यायालयाकडे तक्रार दाखल केली होती, त्यावर न्यायालयानं निकाल दिलेला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर महामंडळानं संबंधित 182 कामगारांना तात्काळ सेवेतून बडतर्फ केलाय, त्यामुळे बडतर्फ करण्यात आलेल्या कामगारांची संख्या आता 241 वर पोहोचली आहे.